अल फला फाउंडेशन शहादा तर्फे आज दिनांक 7 ऑक्टोबर रविवार रोजी उर्दू आणि इंग्लिश माध्यमांच्या इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन सुफा इंग्लिश मीडियम स्कूल शहादा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत 79 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. उर्दू माध्यमातून प्रथम क्रमांक निशात हायस्कूल शहादाच्या अन्सारी फलकनाज नफीस अहमद हिने पटकावला, तर द्वितीय क्रमांक निशात हायस्कूलच्याच अन्सारी सीमा परवीन इम्तियाज हिने पटकावला. तिसरा क्रमांक सर सय्यद हायस्कूल शहादाच्या बागवान साले नासिर हिने मिळवला. आणि इंग्लिश माध्यमातून झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आयडियल हायस्कूल शहादाच्या अन्सारी साद मुस्तकीम, द्वितीय क्रमांक खान अक्सा आजम, तर तृतीय क्रमांक अन्सारी जयद सलीम याने पटकावला. परीक्षक म्हणून प्राध्यापक इकबाल मेमन, डॉक्टर शुजात अली कादरी व इम्तियाज अन्सारी यांनी काम पाहिले, तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बाशीत कादरी, ऍडव्होकेट अल्ताफ आसमानी, डॉक्टर एस बी शाह, इकबाल शाह बशीर शाह व अल फला फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य व परिश्रम घेतले. लवकरच पारितोषिक वितरण करण्यात येईल असे अल फलाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.